काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली. लक्षद्वीपला लाभलेल्या निसर्ग सौंदर्याची स्तुती करत भेट देण्याचं आवाहन मोदींनी केलं. पण मालदीवच्या नेत्यांना हे चांगलंच झोंबल्याचं दिसून येतंय. मालदीवच्या नेत्यांनी भारतीयांच्या वर्णावर टीका केली, तर काहींनी भारतीय संस्कृतीबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. मालदीव मधल्या सत्ताधारी पक्षाचे नेते जाहिद रमीज म्हणतात, भारत पैसे कमवण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करतोय. ही खेदाची बाब आहे. आम्ही ज्या प्रकारे सेवा पुरवतो तशी सेवा तुम्ही लक्षद्वीप मध्ये देऊ शकता का? तुम्ही स्वच्छता पाळू शकता का? हॉटेलच्या खोल्यांमध्ये एक प्रकारचा वास येतो, त्याचं काय करणार? मालदीवच्या नेत्या मरियम शिऊन यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोवर कमेंट केली. त्यांना विदूषक आणि इस्रायलची कठपुतली असल्याचं संबोधलं. त्यानंतर त्यांनी ही कमेंट डिलीट केली, मात्र त्याचे स्क्रीनशॉट आता व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटींसह सामान्य नागरिकही पेटून उठलेत. मालदीवला जाणाऱ्या सर्व टूर्स रद्द करण्यात आल्यात. मालदीवचं अर्थकारण पर्यटनावर अवलंबून आहे. काही वेळातच मालदीवच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं. यानंतर मालदीव सरकारनं माफीनामा जाहीर केला. भारताबद्दल केलेली वक्तव्य ही मंत्र्यांची वैयक्तिक मतं आहेत, सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. ज्या मंत्र्यांनी भारताबाबत वक्तव्य केली त्यांचं निलंबन केलं असल्याची माहिती मिळते.